शिवाजी शक्तीच्या बरोबर तुमच्या सुद्धा शक्तीची साथ या प्रदौराला. मला आता लोकांचा आग्रह काही तुम्ही या महाराष्ट्रात फिरा. मी आता मला पक्षाने जबाबदारी दिली होती मध्य प्रदेशची. मी 2 वर्ष झाली सतत मध्य प्रदेशमध्ये. तिथे असंच लोक असेच प्रेम करायली. कार्यक्रम 4-4 तास लेट चालले. प्रत्येक जण म्हणायचे कसं सुट्टी जाहीर केली. संपून जाताल मी आता मी संपून जाणाऱ्यांपैकी. तर मी 2 महिने सुट्टी घेतली. 2 महिने मी सुट्टी घेतली ती विचार करण्यासाठी, माझे काही प्रश्न सोडवण्यासाठी, माझ्या काही जबाबदाऱ्यातून त्या हलक्या करण्यासाठी. माझ्या प्रिय कर्जत जामखेड मधील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि आपल्या या भागाचे ज्यांनी नेतृत्व केले, जे इथे आमदार राहिले आणि आता विधान परिषदचे सदस्य आहेत, ते आमचे बंधू राम शिंदे मंचावर उपस्थित, ज्यांनी आत्ता टाळ्या वाजवल्या ते आमचे बंधू वरुण अरुण मुंडे ज्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून काम बघितलेलं आहे. आता कुणाकुणाचे नाव घेऊ बरं सर. जिल्हाध्यक्ष गोपाळगिरे जे मला चहात्र पासतील अशी माझी अपेक्षा आहे. सभापती भगवानराव उपस्थित सर्व मान्यवर, मला कुणाच्या तोंडात दिसत नाहीये. मी कदाचित मला मी पण काही खाल्लेलं नाही सकाळपासून. आता या एवढ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहेत. सभा ही आहेच आहे. पुन्हा बस मधले लोक सुद्धा सभेमध्ये सहभागी झालेले आहेत. माझी शिवशक्ती परिक्रमा ही यात्रा नव्हे. ही साधी परिक्रमा होती. 550 लोक सोबत घेऊन ज्या 550 लोकांना भेटावं, देवाचं दर्शन करावं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माझ्या जीवनामध्ये माझ्या आदर्श राहिलेल्या आहेत. जसं त्यांनी महादेवाची भक्ती केली तशी महादेवाची भक्तीचं बीज माझ्याही हृदयामध्ये आहे. आणि शिव हा शव आहे. जोपर्यंत शिवाला शक्तीची साथ नाही म्हणून शिव आणि शक्तीच दर्शन घेण्याचा निर्णय घेतला. मला माहित होत की शिवाने शक्तीच्या बरोबर तुमच्या सुद्धा शक्तीची साथ या प्रदौराला. मला अपेक्षा होती की तुम्ही एवढ्या संख्येने भरभरून मला साथ देणार आहे. ही माझी शिवावरची शक्तीवरची भक्ती आहे आणि तुमची मुंडे साहेबांवरची भक्ती आहे. तुम्ही जरी मुंडे साहेबांची भक्ती करत असाल तर तुमची शक्ती कोण आहे? मग मला स्वतःला शक्ती, माझी शक्ती वाढवावी लागेल. मला आता लोकांचा आग्रह काही तुम्ही या महाराष्ट्रात फिरा. मी आता मला पक्षाने जबाबदारी दिली होती मध्य प्रदेशची. मी 2 वर्ष झाली सतत मध्य प्रदेशमध्ये. तिथे असंच लोक असेच प्रेम करायली. कार्यक्रम 4-4 तास लेट चालले. पुन्हा तिथे सुद्धा असंच आहे. शिवाची भक्ती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्वतःच तिथे राज्य तिथपर्यंत त्यांनी सुंदर केलेलं आहे. हे सगळं मी पाहत आले. आता लोक मध्ये भेटा वाटायला तर कसं भेटावं लोकांना? मी पुन्हा 2 महिने सुट्टीवर गेले नव्हते बरं का. फक्त या वैतागून म्हणला आपण कुठं बोलावं काहीतरीच लावते, पोस्टमार्टमच करते. म्हणलं नकोच. 2 महिने आपण आपलं अध्यात्माच्या जीवन जगावं आणि त्याच्यानंतर आता मी प्रत्येक जण म्हणायचे कसं सुट्टी जाहीर केली. संपून जाताल म्हणलं आता मी संपून जाणाऱ्यांपैकी. तर मी 2 महिने सुट्टी घेतली. 2 महिने मी सुट्टी घेतली ती विचार करण्यासाठी, माझे काही प्रश्न सोडवण्यासाठी, माझ्या काही जबाबदाऱ्यातून त्या हलक्या करण्यासाठी. आणि आता परत तुमच्या चरणी माझ्या सेवेचा अभिषेक करण्यासाठी मी तयार आहे. आता या शिवशक्ती यात्रेतून मी म्हणायचे थांबा, वाट पहा. जो मला म्हणायचा असं करू नका, सुट्टी घेऊ नका, म्हणजे थांबा वाट पहा. सुट्टीनंतर आले बघा. हे एवढं प्रेम लोकांनी दिलं, इतकं स्वागत केलं. आता पाटोद्यामध्ये भगवान बाबांचा कार्यक्रम आहे. ओनर बाबा तुम्ही 4 तास जरा थांबलो पण मी सकाळपासून चालूच आहे. मला उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत डोळे भेटले तरी मला पाकळ्यात दिसायला मी उभी राहिले. तर एवढा ढीक पाकळ्यांचा आणि एवढं कशाला गरीब आपण खर्च करायचा. मी नको म्हणत असते लोकांना. माझं एवढीच इच्छा असते की तुम्ही तुमच्या डोळ्यांनी कसो कसा आपल्या लेकराकडे टक लावून बघतो, तसं जिथे आहे तिथून टक लावून बघा, आशीर्वाद द्या. मला काही नाही हो,
तुमच्याकडनं आम्हाला जरी का ती साडीची अपेक्षा आहे ना, या फुलाच्या वर्षावाची अपेक्षा आहे. तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे, माझी साथ कधी सोडू नका. माझा विश्वास, मी सुद्धा जीवाची असेपर्यंत तुमची साथ सोडणार नाही. माझा आर्यमन जसा मला आहे तसेच तुम्ही सगळे मला आहे. मला आता तुम्ही आता प्रेम दिलं, सन्मान दिला, स्वागत केलं, आता मला वाट करून द्या, कारण मला पुढे नाहीतर बीड जिल्ह्याचे लोक मारतील मला. भगवान बाबांच्या जयंतीचा कार्यक्रम आहे पाटोदा तालुक्यात, कृपा करून मला कोणी आता आग्रह करू नका. तुमचे हार पोचले, तुमचे सत्कार पोचले, मी तुम्हाला वचन देते मी उठणार नाही, मी मागणार.